गोंय सरकारान CRZ 2011 प्रमाण सुनावणी घेवपाचें थारायलां. तें पळयल्यार सरकार बेकायदेशीर गजालींनी घुस्पल्लें आसा अशेंच दिसता, अशें गोंय प्रदेश काँग्रेसीचो म्हणयारो अमरनाथ पणजीकार म्हणटा. केंद्र सरकारान CRZ 2019 अधिसुचोवणी काडल्या, ती अजून रद्द केल्ली ना. मात गोंय सरकार आदली 2011 अधिसुचोवणे सकयल जाहीर सुनावणी कशी घेवपाक शकता असोय प्रश्न पणजीकारान काँग्रेस हावजान घेतिल्ल्या पत्रकार परिषदेंतल्यान केला. कोस्टल मॅनेजमेंट ऑथॉरिटीचे एक ॲडवर्टिजमेंट आम्ही पळयतात, जितून त्यांच्यानी पब्लिक हियरिंग नोटिफिकेशन भायर काढलं आणि हे पब्लिक नोटिफिकेशन हियरिंग नोटिफिकेशन हे 2 तालुक्यांनी घातले, नॉर्थ गोवा आणि साऊथ गोवा. नॉर्थ गोव्यान ते तालिगांव कम्युनिटी हॉल आणि साऊथ गोवान ते रवींद्र भवन मडगांव हांगा जावपाचे आसा. अजापाची गोष्ट जेव्हा केंद्र सरकारान CRZ नोटिफिकेशन 2019 हे मुखार हाडलां आणि हे जे नोटिफिकेशन जे हियरिंग खातीर दवरला ते 2011 केंद्र सरकार जेव्हा 2019 नोटिफिकेशन मुखार व्हरता आणि राज्य सरकार 2011 हे CRZ नोटिफिकेशनाच्या प्रमाणे पब्लिक हियरिंग घेता, आमकां दुबाव दिसता की हे अपघातीत हे कशें जाता. कायद्या प्रमाणे जे केंद्र सरकारान CRZ नोटिफिकेशन 2019 हे मुखार काढला त्याच्या नुसार जो प्रोसेस जाऊंक जाय तो जायना, तो थंयच दवरून 2011 CRZ नोटिफिकेशन जे आसा त्या प्रमाणे पब्लिक हियरिंग घेवपाचें थारायता. ही घाई कित्याक हो दुबाव पडटा? एक तरी केंद्र सरकारान जाहीर करूंक जाय की 2019 हे CRZ नोटिफिकेशन जे आसा ते कॅन्सल जाले, तेन्ना आमी 2011 ते घेऊ येता. पण जेव्हा 2019 नोटिफिकेशन केंद्र सरकार मुखार हाडटा आणि राज्य सरकार 2011 या नोटिफिकेशनानुसार पब्लिक हियरिंग घेता, हितून कितें तरी गोड बंगाल आसा, हितून कितें तरी कोणाचो स्वार्थ आसा. ह्या नोटिफिकेशना अंतर्गत जायत्या गांवांची हांगा नांवांय दिल्या, नॉर्थ गोवा आणि साऊथ गोवा ह्या जायत्या गांवांची नांवांय दिल्या. म्हणजे या सगळ्या गावांनी किती ना किती बारीक बारीक प्रोजेक्ट त्यांचे पेंडिंग असतात. जोपर्यंत CRZ नोटिफिकेशन मान्यता लोकांकडून मिळाना तोपर्यंत या प्रोजेक्ट पास जाऊ शकना. 2019 व CRZ नोटिफिकेशनात जेव्हा गोयभर विरोध असा त्यांना हे आड मार्गान चोरी करच्या खातीर आपणाचे खंयचे तरी प्रायव्हेट प्रोजेक्ट पास करच्या खातीर हो आड मार्ग त्यांच्यानी आपणायलो आसा. आम्ही हो त्यांचो आड मार्ग सक्सेसफूल जावपाक दिवचे ना. जे लोक हितून इन्वॉल्व आसा, ज्या लोकांचो हितून स्वार्थ आसा, ज्या मंत्र्यांचो हितून स्वार्थ आसा, आमची सामकी नदर तेंचेर आसतली आणि ह्या सगळ्या लोकांक आम्ही एक्सपोज करतले. जे पब्लिक हियरिंग आम्ही 2019 अनुसार दिया म्हणून मागणी करताले ती मागणी थंयच आसा. हे पब्लिक हियरिंग 2011 घेऊन सोदता, हितून दिसता की हे खंयचे तरी प्रोजेक्ट बरे व्हडल्या लोकांचे प्रोजेक्ट जितून हांकां कमिशन मेळपाचे आसा, असले प्रोजेक्ट पास करपाक हांच्यानी ही घाई केल्ली आसा, हे दुष्कर्म केल्ले आसा, हे पेंडींग दवरचे, कसलोच गैरप्रकार तेंच्यांनी करचो न्हू, आम्ही हांकां सगळ्यांक एक्सपोज करतले.